नमस्कार मित्रांनो, आज मोहिमेचा दिवस आहे. वाढवण बंदराच्या विरोधात आज मोहीम राबवली जाणार आहे. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. प्रत्येक कोळीवाड्यातून फक्त एकच आवाज येत आहे, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. तर हे वाढवण बंदर काय आहे याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. मित्रांनो, वाढवण बंदर हे मुंबई ते पालघरला जोडले जाणारे एक पोर्ट आहे, एक पूल आहे, ज्याच्यावरती मोठी मालवाहू जहाजे आपले सामान उतरवतील. या पुलाची लांबी 140 किलोमीटर इतकी असणार आहे आणि हा पूल बांधण्यासाठी 5,500 हेक्टर जमिनीचा भराव समुद्रामध्ये केला जाणार आहे. आणि हा पोर्ट बांधल्यावरती एकाच वेळी 35 मालवाहू जहाजे आपला माल आहे तो किनाऱ्यावरती उतरवू शकतील, इतकी या पोर्टची कॅपॅसिटी असणार आहे. ही खूप मोठी कॅपॅसिटी आहे आणि त्याच्याहून दुप्पट तिप्पट जहाजे तिथेच थांबवली जाणार आहेत, किनाऱ्याच्या जवळ ठेवली जाणार आहेत. म्हणजे आपल्या कोळ्यांना मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जागा उरणारच नाही. वाढवण बंदर झाल्यावरती आपला विकास होणार आहे की विनाश होणार आहे याच्यावरतीसुद्धा जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बंदर बांधण्यासाठी समुद्रामध्ये 5,500 हेक्टर जमिनीचा भराव केला जाणार आहे. त्याचा प्रभाव सरळ सरळ आपल्या किनाऱ्यावरती पडणार आहे. जेवढे पण मुंबई ते पालघरच्या मध्ये समुद्र किनारे लागणार आहेत त्या किनाऱ्यावरती ओव्हरफ्लो होणार आहे, कारण समुद्रामध्ये एवढा भराव टाकल्यावरती पाणी कुठे जाणार याचा तर मोठा प्रश्न आहे. आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती जेवढी पण घरं आहेत त्यांना भीती असणार आहे त्याचा पाणी वाढण्याची, समुद्राचा पाणी त्यांच्या घरामध्ये शिरण्याची त्यांना भीती असणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हे बंदर बांधल्यानंतर एकाच वेळी 35 जहाजे आपला माल किनाऱ्यावरती उतरवू शकतील. एका बोटीमध्ये 2,500 ते 3,000 कंटेनर ठेवण्याची कॅपॅसिटी असते, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढे कंटेनर एकाच वेळी जर किनाऱ्यावरती उतरवले तर ते ठेवण्यासाठी खूप मोठी गोडाऊन्स लागतील. आणि ही गोडाऊन्स कुठून येतील, त्यांना जागा कुठून भेटेल, तर जेवढी पण किनाऱ्याच्या जवळ घरे आहेत ती तोडली जातील आणि तिथे मोठे मोठे गोडाऊन्स बांधले जातील. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वाढवण बंदर फक्त कोळी लोकांनाच नाही तर आपले आदिवासी बंधू जे समुद्र किनाऱ्यापासून लांब राहतात त्यांना पण याचा खूप मोठा फटका बसणार आहे. मित्रांनो, बोटीमधून एवढे संख्येमध्ये जे कंटेनर किनाऱ्यावरती उतरवले जातील ते नेण्यासाठी मोठे मोठे हायवेज आणि मेट्रो लागतील, कारण एवढे कंटेनर आपल्या छोट्या रस्त्याने जाणे शक्य नाही. तर त्याच्यासाठी मेगा हायवेज लागतील आणि मेट्रोसुद्धा लागतील. तर त्यांना जागा कुठून येणार, तर आपली शेतं, आपले डोंगर आहे ते तोडले जातील. कंटेनर एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्या शेतातून, आपल्या डोंगरातून जागा केली जाईल. तर हे वाढवण बंदर किती फायदेशीर आहे आणि किती विनाशकारक आहे हे तुम्हाला आता समजले असेल. तर चला विरोध करूया या वाढवण बंदराचा. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. सर्व कोळीवाड्यातून फक्त एकच आवाज येत आहे, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी, क्राऊड बघा. एकच जिद्द, वाढवण बंदर. समुद्र आमच्या हक्काचा, समुद्र आमच्या हक्काचा. तुम्ही बघू शकताय लोकांची गर्दी. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. बाबा काय करतोय.
सगळ्या लोकांची गर्दी किती आहे. वाढवण बंद रद्द करा. संपूर्ण ग्राउंड असं भरलंय. बघू शकता लोकांचा प्रतिसाद कसा आहे वाढवण बंदरासाठी. आम्हाला नको आहे वाढवण बंदर, तरी सरकार जबरदस्ती करते नागरिकांवरती आणि ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही असा यांचा निषेध आहे. आम्ही मुंबईचे प्रतिनिधी आणि मुंबईचे प्रतिनिधी म्हणून विशेष आम्ही नेहमी काळजी घेत आलो होतो की मुंबईमध्ये असलेले कोळीवाडे, मुंबईमध्ये असलेल्या कोळी समाजाचा व्यवसाय हा अबाधित राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आणि यासाठी सातत्याने कटाक्षाने लक्ष देणारे आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं याच्यावरती अतिशय बारीक लक्ष असायचं. आणि त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, किंबहुना उद्धव साहेबांनी सुद्धा या आंदोलनाची धार वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सातत्याने साथ आणि सहकार्य दिलेलं आहे. या विभागात नुकतीच माझी शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. मी आपलंच ग्वाही देतो, कारण मी सुद्धा संघर्षातनं तयार झालेला, लढाईतनं तयार झालेला कार्यकर्ता आहे. कुठेही रेडीमेड पुढाऱ्यांपैकी आम्ही नाही. गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून गिरणी कामगारांच्या लढ्यात अनेक वर्ष संघर्ष करणारे आम्ही गिरणगावातल्या चळवळीत वेगवेगळ्या सामाजिक विषयात संघर्ष करणारे कार्यकर्ते आम्ही. आणि आज प्रत्यक्ष ज्यावेळेला या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांचे या ठिकाणचे बोल ऐकतोय, आम्ही केवळ आंदोलन करते नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी दाखवून देतोय की आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कसा प्रत्येकाने या सगळ्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. कोणी आदिवासी भगिनी आहे, तिने नैसर्गिकदृष्ट्या आम्ही कसं या ठिकाणी संपू ते सांगितलेलं आहे. आमच्या कोळी भगिनी आहेत, त्यांनी व्यावसायिकरित्या आम्ही कसे या ठिकाणी संपून जाऊ ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, समुद्रावरती आमचा हक्क आहे. हल्ली अलीकडच्या काळामध्ये काही सुपीक डोकी तयार झालेली आहेत, त्या सगळ्यांना एकच कल्पना भांडण सुचते, म्हणजे जे काही नैसर्गिक नुकसान करणारं असेल, ज्या हातांना काम न मिळणार असेल ते महाराष्ट्रामध्ये, आणि जे फायद्याचं असेल ते महाराष्ट्राच्या बाहेर. आणि म्हणूनच मग सुपीक डोक्यातनं कोणाच्या तरी या ठिकाणी बुलेट ट्रेन येते, तिथे आमच्या चांगल्या जमिनी जातात. आम्हाला विकास पाहिजे, उन्नत मार्ग येतो तिथे आमच्या चांगल्या जमिनी घेऊन जातात. वाढवण बंदराच्या माध्यमातनं
केवळ या ठिकाणी आमचा समुद्र या ठिकाणी ढापला जाणार नाही, तर आता जसं आमच्या या भगिनीने सांगितलं की डोंगर दऱ्या सुद्धा या ठिकाणी नष्ट होणार आहे, आमचा व्यवसाय जाणार आहे, नैसर्गिकता सापडणार आहे आणि एकंदर सुजलाम आणि सुफलाम आमचा हा महाराष्ट्र त्याची वाताहत करण्याची एक कुठेतरी वेगळा डाव या ठिकाणी हा रचला जातोय आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सगळे हात एकवटून या ठिकाणी विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र कपिल पाटील या ठिकाणी आहेत. मी आपल्यास ग्वाही देतो, केवळ भाषण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आम्ही, तर आपल्या खांद्याला खांदा लावून हा विजय मिळेपर्यंत लढण्याची या ठिकाणी जिद्द निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कपिल पाटील साहेब असतील, मी असेल, जिथे जिथे सभागृहामध्ये आपलं म्हणणं किंवा आपला न्यायासाठी आम्हाला मांडता येईल, जिथे जिथे आमची ताकद दाखवता येईल, तिथे निश्चित मग विधिमंडळ असो विधिमंडळाच्या बाहेर असो या सगळ्या ठिकाणी आम्ही आमची ताकद दाखवून आपला विजय प्राप्त करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, याची ग्वाही देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो. शेवटी आंदोलन हे काही केवळ 2 दिवसाचं 3 दिवसाचं नसते, तर एक आमच्याकडे जिद्द आहे. आमची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसू शकत नाही. आणि या ठिकाणी सांगितलं आज 10,000 आले, उद्या 1,00,000 येऊ, त्याच्यानंतर 10,00,000 येऊ, या शासनाची आणि या शासनकर्त्यांची काय अवस्था होईल वेळ आली तर. आणि म्हणूनच आता कुठेतरी शासनाने शहाणपण दाखवून या ठिकाणी या प्रश्नी लक्ष घातला पाहिजे आणि जी काय निसर्गाने दिलेली आमची ही जी आम्हाला देणगी आहे ती वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. केवळ या ठिकाणी समाजसेवेचं कुठेतरी बुरखा चेहऱ्यावरती आणायचं आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळ्या समाजातील गटांना आम्ही न्याय देतो असं कुठेतरी या ठिकाणी बागुलबुवा करायचा, परंतु प्रत्यक्ष मात्र त्या ठिकाणी अन्यायाला परिसीमाने अशा तऱ्हेचं एकंदर या ठिकाणचं वागणं आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी समस्त पालघरकर या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या न्याय मागण्यांसाठी आलेले आहेत, आपल्या भविष्यात होणाऱ्या नुकसानासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी मगाचपासून आमच्या कार्यकर्त्यांची धावपळ पाहतोय, कारण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित असून आम्हाला भेट मिळत नाही अशी परिस्थिती आहे, या ठिकाणी उपमुख्यमंत्री उपस्थित असून आम्हाला भेट मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच मी स्वतः या ठिकाणी सन्माननीय नारायण पाटील यांना सांगितलं, चिंता करू नका, आम्ही आपल्या वतीने मी स्वतः जाऊन पोलिसांना सांगेन जर आम्हाला या लोकांची भेट झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, याची जबाबदारी तुमची असेल. शेवटी कुठेतरी या बाबतीत आमचा अंत पाहू नका, आम्हाला उगीच कुठेतरी लढाऊन या ठिकाणी आमचं बळ वाया घालवायचं नाही, परंतु आमची मागणी न्यायी आहे. आमच्या मनामध्ये असलेली या ठिकाणी जी काय या आमच्या भविष्यातील हाल अपेष्टांची एक वेगळी भावना आहे, त्या भावना तुम्ही कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे, तातडीनं निर्णय घ्यायला पाहिजे. शेवटी आपण मुंबईत या ठिकाणी आलेलो यासाठीच आलोय की मला कुठेतरी न्याय मिळेल. हे मुंबई बाळासाहेबांची मुंबई आहे, हे मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई आहे, हे मुंबई आहे या ठिकाणी मेहनत करून पोट भरणाऱ्यांची मुंबई आहे. आणि त्यामुळे या मुंबईत आल्यानंतर न्याय मिळतो याची भावना आपल्या मनामध्ये दृढ आहे, त्या भावनेला साथ आणि सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. पुन्हा एकदा समस्त जर मुंबईकरांच्या वतीने आपल्याला नमस्कार करतो, आपल्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, आपल्या आंदोलनाच्या ताकदीमध्ये आम्ही या ठिकाणी आमची ताकद द्यायला तयार आहोत आणि शासनाला कुठेतरी या बाबतीत आपल्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला भाग पाडू याची ग्वाही द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना उद्धव साहेबांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी वचनबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आम्ही 10,000 आलो, पण जर सरकारला याची मान्यता नसेल तर आम्ही उद्या 1,00,000 येऊ आणि परवा 10,00,000 अशी करता करता संख्या आमची वाढत जाणार, कारण आज लाखो परिवारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मासेमारी बंद झाली, जर हे पोर्ट अस्तित्वात आले तर मासेमारी तर पूर्णपणे बंद होणार आहे आणि लाखो परिवारांचे रोजगार बंद होणार आहे, तर हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्व आपण कोळी बांधव एकजूट होऊन या वाढवण बंदराला पूर्णपणे निषेध करूया. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.